डिस्ट्रिक्ट जेलमध्ये जे कैदी आहेत, कच्चे कैदी, ते सगळे या भटक्या विमुक्त जातीतल्या अप्रवर्गातल्या लोकांचे आहेत. एखादा गुन्हा घडला आणि जर पोलिसांना जर गुन्हेगार सापडत नसेल तर त्या हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऍक्ट 1872 कायदा आहे, त्या कायद्याच्या अनुषंगानं आजही आमचे पोलीस इथले अधिकारी वागतात. त्या कच्च्या कैद्यांना आणून टाकतात, त्यांना मग जामीन मिळत नाही, त्यांना मग कुठल्या गोष्टी पुढच्या होत नाहीत. कच्चे कैदी मरतात, हनमारीमध्ये मरतात. हे मग हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकतो. असं आहे की जरांगे पाटील जेव्हा कट्ट्यावर आले होते तेव्हा त्यांचं म्हणणं हे होतं की आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या गावातल्या मराठा समाजाची स्थिती ओबीसींच्यापेक्षा वेगळी नाही, आणि जर समजा म्हणजे जर आरक्षण इतकं वाईट आहे आणि आरक्षणामुळे काही होणार नाही असं जर तुम्ही म्हणता तर तुम्ही कशाला घेता, तुम्ही सोडून द्या आरक्षण. परत एकदा मी रिपीट करतो, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा अजिबात प्रोग्राम नाही. आरक्षण हा या माझ्या लोकशाहीमध्ये, माझ्या या इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांबरोबर हजारो वर्ष एक हीनता, तुच्छता, नाभिक असेल त्याचं तोंड पाहायचं नाही. येडा धनगर किंवा एखादा कुंभार असेल, एखादा परीट असेल, ही फिलिंगचा विषय हा. मी अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय, कायद्याच्या भाषेत बोलत नाही. ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय, ज्यांना सामाजिक वागणूक दुय्यम दर्जाची मिळाली, त्या लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही या समतेच्या तत्वामध्ये, आम्ही या समान हे यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. आरक्षण का दिलं गेलंय, कुणाला दिलं गेलंय, कशासाठी दिलं गेलंय, SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राईब्स, VJNT त्याचा आलं, त्याचे वेगळे पॅरामीटर्स आहेत, त्याचे वेगळे निकष आहेत, OBC याचं वेगळ्या गोष्टी आहेत. हे ह्या लोकांना, हे बघा, मराठा रिझर्वेशन, मराठाचं मागासलेपण जोपर्यंत हे प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत ते OBCचं रिझर्वेशन फॉलोच करू शकत नाहीत, मिळू शकत नाही. आता असं आहे की त्याचे अहवाल आले, दिले, रिझर्वेशन दिलं, ते तर सगळं झालेलं आहे ना, बेकायदेशीर आहे सगळं. नाही, असं आहे की दिलेलं तर आहे, आता तुमचा आक्षेप जो आहे तो आरक्षण देण्यालाच आहे का OBCमधून देण्याला? OBCमधून देण्याला तर आहेच, पण आमचं म्हणणं काय आहे की माझ्या मराठा बांधवांना ही माझी विनंती आहे आणि इथल्या राज्यकर्त्या, शासनकर्त्या लोकांना ही माझी विनंती आहे. आत्ताचं 2024 साल असेल तर 2024 सालामध्ये तुम्ही कधीतरी इथली सामाजिक स्थितीगती तपासली पाहिजे, तुम्ही इथला इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला गेला पाहिजे. पंचायत राजच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा या माझ्या फुलेशाहू आंबेडकरानं इथं इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला नाही. नाही, आता आरक्षण देताना आता केला ना, आज शेवटचा 10 दिवसात जो झालं होतं, म्हणजे अगदी ऐतिहासिक पद्धतीने जे सगळं सर्वेक्षण झालं, ही माहिती सगळी मी आयोगाचा सदस्य आहे, जबाबदार सदस्य आहे, मी पूर्ण जबाबदारी भान ठेवून मी इथं बोलतोय. ही जी माहिती गोळा केली, ही माहिती पूर्णतः फ्रॉड स्वरूपाची माहिती गोळा केली गेली. कशी सांगतो ती, की ज्यावेळी आमचे स्वयंसेवक शासनाचे माहिती गोळा करायला गेले त्यावेळी सर्रास पद्धतीनं एका बाजूला क्वेश्चन आर दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला उत्तरपत्रिका दिली गेली. सांगितलं गेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही घरात गाडी असेल तर सांगू नका, घरात कोण नोकरीला असेल तर लिहू नका, तुम्ही अशा पद्धतीनंच वर्णन करा, घरात स्वच्छता आहे का तर नाही म्हणून सांगा. एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. आणि मग ही माहिती खरी का खोटी हे चेक करण्यासाठी किंवा क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे कुठली यंत्रणा होती आहे, ना राज्य शासनाकडे ही माहिती भरलेली बरोबर आहे की चुकीची आहे, हे क्रॉस व्हेरीफाय कुठं झालं? आणि तुम्ही या इन्फॉर्मेशनवरती तुम्ही 10% रिझर्वेशनची पॉलिसी राबवणार आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये? याचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांनी द्यावं, मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी द्यावं, किंवा त्यांचा कायदेशीर सल्ला देणाऱ्या माणसांनी द्यावं. मी छोटा कार्यकर्ता आहे, द्यावं मला या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही जे एक्झर्शन केलं, तुम्ही जे आमचे पैसे घालवले, आमच्या सगळ्या क्राऊडचे, आमच्या जनतेचे, ते तुम्ही केलं ते खरं केलं का खोटं केलं, त्याचं उत्तर द्यावं. बरं, एवढी इन्फॉर्मेशन गोळा केल्यानंतर अशी काही जादूची कांडी यांच्या हातामध्ये आहे? तुम्ही एकदा क्वेश्चन पेपर भरून घेतल्यानंतर ते क्रिटिसाइज कसे केले आणि एवढ्या कमी कालावधीत कसे केले? कुठली यंत्रणा आहे तुमच्याकडं? तुम्ही ते पॅरामीटर्स कसे लावले, कसे त्याला इन्फॉर्मेशन गोळा करणं समजू शकतो, ट्रकच्या ट्रक गोडाऊनच्या गोडाऊन तुमचे भरलेले असू शकतात, पण ते क्रिटिसाइज कसे केले आणि एवढ्या कमी कालावधीत कसे केले? इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी जातो की जी वास्तव परिस्थिती आपल्याला मांडता आली पाहिजे. 1931 साली कास्ट सेन्सस माझ्या या देशामध्ये झाला, त्यानंतर अशा पद्धतीचं एक्झर्शन माझ्या महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही. कास्ट वास्तव, सामाजिक स्थितीगती, त्यांचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन, त्यांचं शिक्षणामधलं रिप्रेझेंटेशन, त्यांचं पंचायत राजमधलं रिप्रेझेंटेशन, त्यांचं कायद्याच्या सभागृहामधलं रिप्रेझेंटेशन, हे कोण सांगणार आहे? का फॅक्ट अँड फॅक्च्युअलपासून इथलं गव्हर्नमेंट बाजूला पळतंय?
हे जोपर्यंत माझ्या महाराष्ट्राला कळणार नाही तोपर्यंत असे दावे प्रतिदावे होणार नाहीत. तुम्ही राजीनामा का दिला? राजीनामा देण्याचं कारण असं होतं की आम्ही 2-3 वर्ष आम्ही हे पॅरामीटर्स